99% पाडण्यासाठी तुमच्या आतमध्ये ते डिझायर पाहिजे की तुम्हाला 99% स्कोर करायचं आहे. टेस्ट दिल्यानंतर इनकेस जर का तुमच्या सिली मिस्टेक्समुळे जर का मार्क कमी येत असतील तर तुमच्यामध्ये एक रिग्रेट्सची जी फिलिंग असते ती असली पाहिजे. ती रिग्रेटची फिलिंग बेसिकली साईन असते की तुम्हाला खरंच इंटेंट आहे की तुम्हाला 99% पाडायचं आहे. टी व्ही बंद झालेला घरात तर मग मी तारक मेहता वगैरे सारखे सिरियल आम्ही यूट्यूबवरती पाहायचो. सो पण ते पण हे मी हे पण जस्टिफाय करतो हे मी फक्त तेव्हाच करायचो जेव्हा मला अभ्यासामध्ये कमी म्हणजे पेपर्समध्ये मला जेव्हा कमी मार्क पडायचे. सो आपल्याला जेव्हा थोडं डिमोटिवेटेड फील होतो आपण थोडं रिलॅक्सेशनसाठी जे बघतो ते. पण एक सांगू शकतो की ते बेसिकली जेव्हा तुम्ही सेलिब्रेशनसाठी बघता तेव्हा आपण थोड्या वेळासाठी बघतो. पण जर का तुम्ही असं डिमोटिवेटेड होऊन जर का एखाद्या डिस्ट्रॅक्शनला लागत असाल ना तर तुम्हाला कधी बाहेर निघायला त्यातून खूप त्रास होतो. सो प्रामाणिक राहा. तुमच्या चुकात तुम्हाला अंधारात घेऊन जाणार आहेत आणि तुमच्या तुम्ही जे काही राईट स्टेप्स घेणार ते तुमच्या ब्राईट फ्युचरसाठीच खूप यूजफुल राहतील. सो कॉन्फिडंट राहा आणि एफर्ट्स टाकत असाल तर एक्झामला बिलकुल भिवू नका. म्हणजे आहे एक एंट्रन्स एक्झाम इम्पॉर्टंट असतात बट इतक्या पण इम्पॉर्टंट नसतात की तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या एफर्ट्सला डाऊट केलं पाहिजे. तुम्ही एफर्ट्स टाकताय तितकंच इम्पॉर्टंट आहे. फक्त तेच मॅटर करतं डेली बेसिसवरती. म्हणजे डेली बेसिसवर एंडला रिझल्ट तुमचा मॅटर करतोच बट तुम्ही दिवसभर नुसतं रिझल्ट ओरिएंटेड नाही राहू शकत. दिवसभर तुम्ही फक्त तुमचं बघा की तुम्ही आज तुमचा 100% दिला का. तुम्ही दिला आहे ना मग यू आर ओके विथ युअर एफर्ट्स. सो जास्त लोड घ्यायची स्ट्रेस घ्यायची बिलकुल पण गरज नाही. वेलकम टू इम्पल्स बॅच. आज आपल्यासोबत आहे पहा चिन्मय प्रसाद बोरगावकर. MSTCET 2020 स्कोर आहे त्याचा 99.83%. तर आज या सेशनमध्ये आपण चिन्मयकडून सर्व गोष्टी जाणून घेऊया की त्यांनी 2 वर्षामध्ये कसं प्रिपरेशन केलं होतं किंवा 99+% स्कोर करण्यासाठी एक्झॅक्टली काय करायला लागतं. डिफरंट स्ट्रॅटेजीज असतील त्याच्या, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सब्जेक्ट रिलेटेड, प्लस टेस्टचं कसं प्रिपरेशन केलं होतं त्यांनी, कोणती टेस्ट स्किप केली होती का, क्लास स्किप केला होता का, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया चिन्मयसोबत. तर पहा यार, क्वेश्चनचं मी इथे स्टार्टिंग करतो, या सेशनचं स्टार्टिंग करतो विथ अ क्वेश्चन की तो दिवसातनं डेली बेसिसवरती किती तास अभ्यास करायचा. बट पर्सनली माझं जर का तुम्ही ऐकाल तर अभ्यास मोजला नाही पाहिजे, काउंट नाही केला पाहिजे, बट स्टील बऱ्याच साऱ्या मुलांचा हा कन्सर्न असतो की सर किती तास अभ्यास केला पाहिजे 99+% करेक्ट. तर ठीक आहे यार, चिन्मयकडून जाणून घेऊया की त्यांनी किती वेळ अभ्यास केला होता. यस चिन्मय. तर अभ्यास किती वेळ केलेला आहे असं म्हणजे सांगता नाही येणार बिलकुल पण, कारण की प्रत्येकाचा आपापला एक्सपिरियन्स असतो. तो आत्ता त्याचं काय स्टेज आहे की तो कशामध्ये वीक आहे कशामध्ये स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरती डिसाईड होत असतं ते सर्व. बट ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 6 तास अभ्यास करू शकता आणि तितका केला पण पाहिजे. आणि कुठली पण एंट्रन्स एक्झामची 6 तासाची रिक्वायरमेंट तर असतेच असते. आणि एंट्रन्स एक्झाममध्ये एवढ्या सगळ्या मुलांना पाठीमागं टाकायचं असेल तर जर का तुम्ही कन्सिस्टंटली 6 तास अभ्यास करत असाल, 6 तास पण खरं तर कमी काउंट ह्या, पण इथपासून तुम्ही सुरुवात तर करा, तितकी माइंडसेट बनवा की तुम्ही 6 तास अभ्यास करू शकाल तर ते होऊ शकतं. आणि एंट्रन्स कुठला पण एंट्रन्स असू दे, 6 तासाचा अभ्यास तर तुम्ही करू शकता. तर पाल मुलांनो, आता आमच्याकडे जो कोणी 10th पासआउट स्टुडंट येतो त्यांना आम्ही असं सजेस्ट करतो आधी की एंट्रन्स जर का क्रॅक करायचं असेल, भले कोणतंही एंट्रन्स असेल, जेई मेन्स असेल, नीट असेल किंवा MSTCET असेल, मिनिमम तुम्हाला 6 तास अभ्यास करायचाच आहे. आणि मी तुम्हाला हे पण जस्टिफाय करतो की आम्ही कोणत्या बेसिसवरती सजेस्ट करतो. मी एक्झाम्पल घेतो MSTCET PCMचा. MSTCET ऑन अन ॲव्हरेज 2.5 लाख मुलं एक्झाम देत असतात. आणि पहा यार, 2.5 लाखमधून जर का तुम्हाला पहिल्या 2500 यायचं असेल तर याचं सिम्पल साधा मिनिंग आहे की तुम्हाला 100मधून 1 यायचा, करेक्ट ना. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही पहिले 2500 याल महाराष्ट्रामध्ये तरच तुम्हाला कोणतं तरी चांगलं कॉलेज मिळणार आहे, करेक्ट. मग त्याच्यामध्ये पण तुम्ही बॉईज असाल, ओपन असाल, मग तर आणखीन गोष्टी वाढी होतात, नाही का. चांगलं कॉलेज मिळणं पण खूप जास्त अवघड होऊन जातं. तर आणि आमचं असं एक ऑब्झर्वेशन आहे, नाही का, की 100 मुलं जर क्लासमध्ये असतील तर त्यातले 4, 5, 6 असे मुलं असतात की जे एकदम रगड अभ्यास करत असतात फुल ऑन. आता मग त्यांना जर का तुम्हाला मागे टाकायचं असेल, करेक्ट, सो डेफिनेटली तुम्हाला त्यांच्यापेक्षा थोडंफार जास्त अभ्यास करायलाच लागणार ना. किती पण म्हणा हा कॉम्पिटिशन आहेच. ओके, तुम्हाला असं वाटेल मे बी की मी थोडंसं कम्पॅरिझन करतो अभ्यासातला, यार तुम्ही ठीक आहे, चलो मी ॲक्सेप्ट करतो की मी कम्पॅरिझन करतोय. पण समजून घ्या की हा कॉम्पिटिशनाचा इथे रँक काढला जातो. रँक काढला जातो म्हणजे डेफिनेटली 2 स्टुडंटमध्ये कम्पॅरिझन केलं जातं. आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला टॉप मारायचं असेल तर सर्वात जास्त जो अभ्यास करतो आहे त्यांच्यापेक्षा पण थोडासा मे बी जास्त अभ्यास करायला लागेल तुम्हाला. याच्यामध्ये स्मार्ट वर्क तर आलंच आहे बरं. ओके, मी असं क्लेम नाही करत आहे की फक्त अभ्यास अभ्यास अभ्यासच केल्याने तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. असं पण होऊ शकतं की खूप सारा अभ्यास करून पण लाईक रिझल्ट दिसत नाही आहेत, मग तो तुमचा जो अभ्यास आहे ना तो थोडासा रॉंग डायरेक्शनमध्ये आहे, असं पण होऊ शकतं यार, असं पण होऊ शकतं. पण आम्ही आत्ता कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे, करेक्ट डायरेक्शनमध्ये 6 तास अभ्यास करणे. फक्त पहा, जाऊया आपण आता सेकंड क्वेश्चनवरती. आपण चिन्मयला हे विचारूया की त्याचा एम काय होता, म्हणजे ज्यावेळेस तो 11th मध्ये एंट्रन्स प्रिपरेशन करायला स्टार्ट केला
काहीतरी तर गोल सेट करायला लागतं ना. एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस करतो तर काहीतरी तर आपला एक गोल असतो की हां इतकं इतकं स्कोर करायचं, करेक्ट ना? म्हणजे एक गोल जर का सेट केला ना तुम्ही तर त्या डायरेक्शनमध्ये जाणे फार इझी बनतं, करेक्ट? तर यार हीच गोष्ट विचारतोय मी तुला की काय होतं रे तुझा एम काय होतं ॲक्च्युली, म्हणजे किती मार्क्स आहे? मला टू सी ई टीमध्ये 199 एम मी डे वनपासून ठेवलेला, थोडा मोठा एम आहे पण मी ठेवलेला सो डॅट की मी कुठं फ्लक्च्युएट नाही झालो पाहिजे माझ्या पूर्ण 2 वर्षाच्या स्टडीजमध्ये. की 199 एम ठेवला आहे ना तर मग जर का तुमचा गोल तितका तगडा आहे तर अभ्यास पण तसा केलेला पाहिजे, सो डॅट तुम्ही पटकन पटकन डिस्ट्रॅक्शन्स ओव्हरकम करू शकता आणि जास्त भरकटत नाही. आणि जर का कंटाळ येत असेल अभ्यासामध्ये तर तुम्ही परत ट्रॅकवरती यायला तुम्हाला सोपं जातं. चिन्मय, आता हा जो व्हिडिओ पाहतात ना, मेजॉरिटी ऑफ स्टुडंट हे एम एस टी सी ई टी 2021 ॲस्पिरंट्स आहेत. तू त्यांना काय सांगशील की 99+ percentile स्कोर करण्यासाठी एक्झॅक्टली त्यांनी काय केलं पाहिजे? किंवा तू तुझा एक्सपिरियन्स शेअर कर की 99+ percentile स्कोर करण्यासाठी तू काय केलं होतं एक्झॅक्टली या 2 वर्षांमध्ये? यस, तर बेसिकली 99% पाडण्यासाठी तुमच्या आतमध्ये ते डिझायर पाहिजे की तुम्हाला 99% स्कोर करायचं आहे. तुम्हाला जर का बाहेरून कुणी पण सांगत असेल ना की तुम्हाला 99 स्कोर करायचं आहे तर ते तुम्ही बेसिकली जे रिक्वायरमेंट्स असतात ते तुम्ही डिलिव्हर नाही करू शकत. जसं जसं की रिक्वायरमेंट्स म्हणायचं तर कन्सिस्टंट असलं पाहिजे. 6 तासाचा जो मी अभ्यास बोललो त्यापेक्षा जास्तीच ॲक्च्युली लागतो, तो डेली दिला पाहिजे. क्लास बंक करणं तर तुम्ही अफोर्डच नाही करू शकत. टेस्ट दिले पाहिजे, तुम्ही टेस्ट सिन्सिअरली दिले पाहिजे. आता ऑनलाईन टेस्टमध्ये तर तुम्ही किती सिन्सिअरली टेस्ट देत आहे त्याच्यामध्ये चिटिंग करत नाही का, ते इम्पॉर्टंट आहे. टेस्ट दिल्यानंतर इनकेस जर का तुमच्या सिली मिस्टेक्समुळे जर का मार्क कमी येत असतील तर तुमच्यामध्ये एक रिग्रेटची जी फिलिंग असते ती असली पाहिजे. ती रिग्रेटची फिलिंग बेसिकली साईन असते की तुम्हाला खरंच इंटेंट आहे की तुम्हाला 99% पाडायचं आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला थोडाफार पेशन्स पण ठेवावा लागतो, कारण की तुम्ही एफर्ट्स टाकताय तर लगेच तुम्हाला मार्क पडतच जातील असं पण नसतं. तुम्ही पेशंटफुल राहा, अभ्यास करत राहा, मार्क ऑटोमॅटिकली वाढत जातात, करेक्ट? तर एक पॉईंट यार मला पण तो पटतो आहे, रिग्रेटचा फिलिंग असला पाहिजे, डेफिनेटली असला पाहिजे. बिकॉज मला असं आठवतं की ज्यावेळेस मी 11-12 प्रिपेअर करायचो आणि आमच्या क्लासेसमध्ये एक्झाम्स वगैरे व्हायच्या, जर का मी सेकंड किंवा थर्ड आलो ना क्लासमध्ये, नाही का, सो मला थोडंसं रिग्रेट फील व्हायचं की मी फर्स्ट का नाही आलो. बिकॉज गोष्ट अशी होती यार की 200 एम होता आणि डेफिनेटली जर का 200 म्हणजे लाईक पूर्ण टॉपरचा जर का एम असेल, महाराष्ट्रातनं टॉप करायचं जर का एम असेल आणि जर का तुम्ही क्लासमध्येच टॉप नसेल करू शकत, सो डेफिनेटली थोडंसं रिग्रेटचा फिलिंग आला पाहिजे तुम्हाला. आणि त्यांनी जसं बोललं ना की रिग्रेटचा फिलिंग हा साईन आहे, ओके, की तुमच्यामध्ये ते डिझायर आहे लाईक तुम्हाला टॉप करायचं हा डिझायर. येस, डेफिनेटली मी पूर्णपणे ॲग्री करतो या पॉईंटवरती. आणि जसं की त्यांनी एक्झामचं बोललं नाही का, मी काही क्वेश्चन विचारतो यार तुला की आता या गोष्टी मला माहिती आहेत खरं तर, ओके, बट मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी हे क्वेश्चन्स विचारतो त्याला की तू मला हे सांगशील की आत्तापर्यंत जे आपल्या एक्झाम झालेल्या आहेत क्लासमध्ये वगैरे, नाही का, किती एक्झाम्स तू स्किप केला आहे? मी आत्तापर्यंत एकही एक्झाम स्किप करायचा कधी विचार पण नाही केलेला. आणि असं पण नाही झालं की म्हणजे असं होत असं झालं असेल की मी एक्झाम दिली आणि मार्क कमी पडलेत म्हणून घरी जाऊन थोड्या वेळासाठी त्याला इग्नोर केले, पण एक्झाम मी कधी द्यायला घाबरलेलो नाही आहे. आणि एक्झाम तर तुम्ही कन्सिस्टंटली दिलं पाहिजे. जर का तुम्ही एक्झाम द्यायला घाबरता याचा अर्थ तुम्हाला अभ्यासच करायचा नाही. आणि न अभ्यास करता जर का तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यालाही काही अर्थ नाही, कारण की तुम्ही बेसिकली टाईम वेस्ट करताय. तुमचा अभ्यास करून सिन्सिअरली टेस्ट दिली पाहिजे. मार्क भले किती पण कमी पडू देत, तुम्ही ॲटलीस्ट पेपर तर दिले पाहिजे. पेपर देऊन जर का मार्क ह्याच्यात कमी पडत असेल घरी जाऊन असाइनमेंट म्हणून सॉल्व्ह करा. तुमचं नॉलेज ॲडिशनच होतं त्याच्याने. म्हणजे लाईक एक्झामचं स्किप नाहीच करू शकत यार, म्हणजे हा तर एक बेसिक पॉईंट आहे. पण जे आमचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही इम्पल्स बॅचमध्ये काय करताय माहिती का, स्टुडंटचं काउंट तर खूप आहे, नाही का, ऑलमोस्ट 650 समथिंग स्टुडंट्स आहेत, प्लस क्लासचे 250 वगैरे मुलं जर का तुम्ही ॲड कराल तर आता करंट टाईमवरती ऑलमोस्ट 900 स्टुडंट्स आहेत. बट एक्झामचं जर का काउंट पाहिलं ना की एक्झाम, अरे खूप कमी मुलं एक्झाम देतात, ही गोष्ट बिलकुल पण नाही झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःवरतीच कॉन्फिडन्स नाही आहे. एक्झाम मुलं का नाही देत, बिकॉज त्यांना जनरली स्वतःवरती कॉन्फिडन्स नसतो. त्यांना असं फेस नसतो करायचं लाईक कमी मार्क पडतात किंवा कमी मार्क आपल्याला पडतात हे पाहणे, हे त्यांना फेस नसतो करायचं. तुम्ही ॲक्सेप्ट करा यार, असं असतं मेजॉरिटी ऑफ मुलांमध्ये आहे. सो ही गोष्ट आधी तुम्ही ओव्हरकम करा. एक पण एक्झाम स्किप नाही झाली पाहिजे, ही गोष्ट बेसिक फॉलो करा. आता एक्झाम स्किप तेव्हाच नाही करू शकत जेव्हा तुमचा अभ्यास खूप चांगला आहे. अभ्यास खूप चांगला असेल तर डेफिनेटली आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने एक्झाम द्यायला जातो. सो तुम्ही तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या सेल्फ स्टडीवरती, याच्यावरती वर्क करा यार. तोच एक बेसिक फंड आहे, नाही का. म्हणजे डेफिनेटली आता तू पण जर का तुला प्रत्येक एक्झाम म्हणजे एक्झाम स्किप करण्याची फिलिंग कधीच नाही आली, सो त्याचं रिझन मे बी असं असू शकेल ना यार की तो खूप जास्त अभ्यास करत होता आणि प्रत्येक एक्झाममध्ये जर का त्याचा अभ्यास चांगला झालेला असेल, से फॉर एक्झाम्पल या संडेला एखाद्या इंटिग्रेशन टॉपिकवरती एक्झाम आहे, डेफिनेटली त्याचा अभ्यास चांगला झाला म्हणून तो देण्याचा ट्राय करतो आहे, ना की स्किप करण्याचा. आणि आणखीन एक पॉईंट बोलतो यार की पेशन्सबद्दल, त्यांनी जो मेन्शन केला होता पॉईंट की पेशन्स राहिले पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे तुम्ही. असं कधी झालं का की तुला खूप मार्क्स कमी पडतात, ओके, आणि थोडंसं डिमोटिव्हेटिंग काइंड ऑफ फिलिंग वगैरे असं कधी येतं का, ओके, आणि त्याच्यामध्ये तू काय केलं, कसं ओव्हरकम केलं? हे बघा, आता जर का तुम्ही टेस्ट देत नसाल
तर डिमोटिवेशनचा सवालच येत नाही. आणि जर का तुम्ही टेस्ट देत आहे तर कधी चांगले मार्क पडतात कधी वाईट मार्क पडतात. तुम्ही अभ्यास नाही करत आहे आणि मग खराब मार्क पडतात तर तुम्हाला वाईट वाटलंच पाहिजे. पण अभ्यास तुम्ही करताय आणि कमी पडतात हे तुमची रिग्रेटची फिलिंग ठीक आहे, पण तुम्ही त्याच्याने डिमोटिवेट होऊन होप्स सोडणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण की प्रत्येक दिवस सेम नसतो, कधी कधी आपलं कधी कधी आपण नाही तितकं चांगलं डिलिव्हर करू शकत, पण त्याच्याने काय होत नाही. तुम्ही अभ्यास करताय ना बस तेवढंच जास्त तेवढंच इम्पॉर्टंट आहे. होप्स नाही सोडले पाहिजे. माझं पण असं नाही की मी प्रत्येक एक्झाममध्ये टॉपच करायचो किंवा भारीच पडायचे. माझे पण जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा बिलकुल पण मार्क पडत नव्हते, पण मी अभ्यास करणं सोडलं नव्हतं. माझं केमिस्ट्री तर इतकं स्टार्टिंगपासून इतकं वीक होतं, म्हणजे आत्ता माझं केमिस्ट्री खूप स्ट्रॉंग झालं एंड एंडला येतोवर, पण स्टार्टिंगचं जे माझं केमिस्ट्री बघाल तर असे खतरनाक मार्क पडायचे. पण मी कधी त्यासाठी केमिस्ट्री करणं सोडलेलं नाही आहे बिलकुल. म्हणजे वर्क करायचो, सरांसोबत बसून डाऊट सेशन्सला बसायचो, त्यांनी पण आमच्यावरती भरपूर सारं वर्क केलं. पण एक्झाम देणं सोडलं नाही, कारण की एक्झाम देत आहे म्हणजे त्यांना समजतं, क्लासवाल्यांना पण समजतं, तुम्हाला स्वतःला समजतं की तुम कुठल्या कन्सेप्टवरती तुमच्या वर्क केलं पाहिजे. बेसिकली काही काहींचं असतं की कन्सेप्ट स्ट्रॉंग नाहीत, काही काहींचं असतं की कन्सेप्ट स्ट्रॉंग आहेत पण कॅल्क्युलेशनमध्ये स्पीड कमी पडतो आहे, किंवा काही काहींचं असं होतं टाईमच पुरत नाही आहे, काही काहींना आर्टिकलच रिकॉल होत नसतात. सो ते तुम्ही टेस्ट दिल्या नाही तर तुम्हाला कसं समजणार की तुम्ही किती चांगला अभ्यास करताय. आणि त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट की तुम्ही अभ्यास तर केला पाहिजे, आणि अभ्यास करत असाल तर टेस्ट द्यायला बिलकुल घाबरू नका, काही नाही होत. येस चिन्मय, सो टोटली अग्रीड. मला पण इथे एक पॉईंट ॲड करायला आवडेल नक्कीच. तर पा रे, आम्ही ॲज अ क्लास चालवतो आहे, भरपूर सारे बॅचेसवरती आम्ही लेक्चर्स देतो आहे, खूप सारे मुलं पासआउट होतात आमच्यापासून. तर काही गोष्टी नोटीस केलेल्या असतात पा प्रत्येक बॅचेसमध्ये. जसं की समजा 100 स्टुडंट्सचा एक बॅच आहे, येस, त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, 60-70 स्टुडंट्स असे असतात ना रे की ते गिव्ह अप करतात. डे वनला काय असतं माहिती का, 100 मुलं अभ्यास करणार, करेक्ट. त्याच्यानंतर 100 दिवसानंतर किंवा 200 दिवसानंतर असं होतं की 50-60 मुलांनी ऑलरेडी गिव्हअप केलेलं, राहतात फक्त 30 मुलं. त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड असं होत राहतं ना एका 100 दिवसानंतर, परत 200 दिवसानंतर किंवा 300 दिवसांनंतर अशी एक सिच्युएशन येते यार, की म्हणजे खूप कमी मुलं राहतात एंडला. बरेच सारे जण गिव्हअप करतात, नाही होतं, कमी मार्क्स पडतात. आता गिव्हअप करण्याचे भरपूर सारे रिझन असतात, की कधी थोडेसे क्लासमध्ये इरेग्युलर असतील, थोडंसं इरेग्युलरिटी जर का असेल ना रे तुमच्यामध्ये तर पुढच्या गोष्टी नाही समजत, कारण की डिपेंडन्सी खूप जास्त आहे सायन्समध्ये, 11-12 सायन्समध्ये. सो तो एक पॉईंट असू शकतो. त्याच्यानंतर मार्क्स कमी पडतात, अभ्यास करून पण मार्क कमी पडतात, मग अभ्यास कशाला करायचा, असं पण काही जणांचा ॲटिट्यूड असतो, त्याच्यामुळे पण ते गिव्हअप करतात. मग होतं एंडला असं की खूप सारे मुलं गिव्हअप करण्यामुळे एंडला जो काउंट राहतो ना तो खूप कमी असतो. म्हणजे 100 मुलांमध्ये काउंटच ऑलमोस्ट 7-8 मुलांचा काहीतरी राहतो. मग मी तर काय बोलतो, त्याच्यामध्ये तुम्ही लास्ट या, तिथे टॉप नका करू, तुम्ही लास्ट या, तरी पण ओव्हरऑल 100 तुम्ही 8वे आहात, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सो जो पेशन्स वगैरे बोलतो ना तो, की पेशन्स असले पाहिजे, ठेवले पाहिजे, कधी ना कधी मार्क्स पडायला सुरू होतात. सो या सर्व पॉईंट्सला पाहूनच हे आम्ही सांगतो तुम्हाला इथे की यार पेशन्स असले पाहिजे. मेजॉरिटी ऑफ मुलं गिव्हअप करणार आहेत, सो तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला एंडपर्यंत राहायचं आहे. किती मार्कला बघू नका तुम्ही, ठीक आहे, कमी पडतात जास्त पडतात असेल जे काही असेल ते असेल, बट कंटिन्युअसली कन्सिस्टंटली टेस्ट देत राहायचं, कन्सिस्टंटली टेस्ट एक्झामचं प्रिपरेशन करत राहायचं. जो कोणता क्वेश्चन तुम्ही रॉंग केला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करत राहायचं. जर तुम्ही क्वेश्चन इव्हॅल्युएट कराल ना तर सिली मिस्टेक्सचा चान्सेस पुढे जाऊन कमी होतात. म्हणजे समजा तुम्ही 100-200 मिस्टेक करतात नाही का ओव्हर द पिरियड ऑफ लाईक 1 मंथ ओर 2 मंथ, खूप सारे एमसीक्यू करत आहे, बरेच सारे एमसीक्यू रॉंग करत आहे, मग जे काही रॉंग केलेलं आहे ना तुम्ही, सो त्याचं पण थोडंसं लाईक कुठेतरी डेटा असला पाहिजे तुमच्याकडे की हां हे त्यावेळी रॉंग केलं होतं मी. मग याच्याने होतं असं की ज्यावेळेस असा मिस्टेक किंवा असा एक लूप होल, पॉट होल, बरोबर, कुठे तुम्हाला दिसेल खड्डा दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही पडू शकता एक्झाममध्ये, मग ते तुम्हाला तिथे क्लिक होईल, अरे यार हे अशी चुकी आपण आधी केलेली आहे आता नाही करायची. तर पहा मुलांना, आता नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. आत्ता आपण टेस्ट रिगार्डिंग डिस्कशन केलं की टेस्ट स्किप नाही केली पाहिजे. आता टेस्टबद्दलच मेजॉरिटी ऑफ मुलांचा असा एक डाऊट असतो, एक कन्सर्न असतं त्यांना की त्यांचा पेपर कधीच टाईमवरती नाही होत. म्हणजे समजा 90 मिनिट्सचा पेपर आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा, 50 MCQs फ्रॉम फिजिक्स, 50 MCQs फ्रॉम केमिस्ट्री, करेक्ट. तो पेपर त्यांचा 90 मिनिट्समध्ये कधी सॉल्वच नाही होतात. म्हणजे होतं असं जनरली की 90 मिनिट्समध्ये 70 क्वेश्चन किंवा 60 क्वेश्चन होतात आणि 30-40 क्वेश्चन लाईक त्यांना फेकायला लागतात. मग या प्रोसेसमधून तू गेला होता का, म्हणजे असं तुझ्यासोबत कधी झालं होतं का की म्हणजे करेक्ट टाईमवरती तुझा पेपरच नव्हता होत कम्प्लीट, अशा फेजमधून तू काही गेला आहे का कधी, तर याच्याबद्दल थोडं सांगू शकशील. इनकेस जर का गेला असेल त्याला तू ओव्हरकम कसं केलं आहे याच्याबद्दल पण थोडंसं सांगशील प्लीज. यस, सो मी जेव्हा 11th स्टार्ट केलेलं तेव्हा ऑनेस्टली मला पण बिलकुल टाईम पुरायचा नाही. हे तर आत्ता मी 2 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये आत्ता ह्या स्टेजला सांगू शकतो की फिजिक्स केमिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये मी केमिस्ट्री आधी प्रिफर करायचो, बिकॉज माझा केमिस्ट्री 25 मिनिट्समध्ये व्हायचा, 20-25 मिनिट्समध्ये, आणि उरलेला जो ॲडेड ॲडवांटेज आहे टाईमचा तो मी फिजिक्ससाठी वापरायचो.
पण हे आहे की स्टार्टिंगला मी जेव्हा इलेवन म्हणजे स्टार्ट केलं तेव्हा मला पण भरपूर सारा टाईमचा इश्यू यायचा की व्हायचाच नाही बिलकुल पेपर, म्हणजे खूप सारे आम्ही क्वेश्चन्स असे ठोकून द्यायचो. पण तेव्हा आमचा मेन म्हणजे आम्हाला पण आम्हाला खूप जास्ती टाईम क्लासकडून दिला गेलेला असायचा, का म्हणजे जितका टाईम तितका पेपर सोडवायला दिला गेला पाहिजे त्याच्यापेक्षा आम्हाला खूप जास्ती टाईम मिळायचा. एका टेस्टला मला आठवतं डेरिव्हेटिव्हच्या 100 क्वेश्चन्सची टेस्ट होती, ती आम्ही 5 तास दिलेली. पण त्याच्यामध्ये आमचा एम बेसिकली हाच होता की ॲक्युरेसी गेन केली पाहिजे, आणि प्रत्येक प्रश्न आम्हाला सांगितलं गेलेलं की स्किप नाही करायचा, प्रत्येक प्रश्न ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा की तुम्हाला सोडवता येतो आहे की नाही. आणि भीती तर ॲज अ स्टुडंट आम्हाला पण वाटायचीच, कारण की आत्ताच नाही जमत आहे तर एक मेन एक्झामला कसं जमणार आहे. पण ते आम्ही असंच आम्ही फॉलो करत गेलो की प्रत्येक प्रश्न पाहतो आहे, प्रत्येक प्रश्नाला टाईम देतो आहे, सोडवतो आहे. तसं करून करून आम्हाला एंडला जाऊन आमची ती स्टेज आली की आम्हाला वेळ पुरला प्रॉपर, म्हणजे जितका वेळ आपल्याला एंट्रन्स एक्सपेक्टेड असतो की हा प्रश्न ह्या एवढ्या टाईममध्ये सॉल्व झाला पाहिजे तो सॉल्व झाला. आणि जितके जास्ती नंबर ऑफ टेस्ट देतात तुम्हाला ती आयडिया पण येते की कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला गेला पाहिजे. सो ट्रिक वगैरे काही नाही आहे, तुम्ही पेपर द्या आणि होईल. मुलांना इथे मी पण काही पॉईंट्स ॲड करतो, गोष्टी तुम्हाला थोडंसं आणखीन व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो रिगार्डिंग टाईम मॅनेजमेंट, एक्झामसाठीचं टाईम मॅनेजमेंट. आता ज्याप्रमाणे चिन्मयनी सांगितलं तुम्हाला की इलेवन्थमध्ये हा प्रॉब्लेम तो पण फेस करायचा, बस डिफरन्स इतकाच आहे की काही स्टुडंट हा प्रॉब्लेम आता ट्वेल्थमध्ये फेस करतात. तपा आम्ही ॲज अ टीचर आम्हाला गोष्टी थोड्याशा माहिती असतात नाही का, की यार म्हणजे कोणता पण मुलगा ज्यावेळेस आपल्या आपल्याकडे स्टार्टिंगमध्ये येतो नाही का, म्हणजे समजा 10th पासआउट स्टुडंट 11th आला आहे, त्याला एंट्रन्सचं तर काही देणं घेणंच नसतं 10th माहितीच नसतं यार एंट्रन्स एक्झाम काय असतं, कसं प्रिपरेशन करायचं असतं. सो बाय डिफॉल्ट सुरुवातीला टाईम जास्त लागणार हे तुम्ही कन्सिडर करा, प्रत्येकांना लागतं. मग याच्यावरती वर्क कसं केलं मी हे थोडंसं एक्सप्लेन करतो आहे. पहा सुरुवातीला आम्ही काय करायचो यार, 50 MCQ जर का फिजिक्सचा पेपर असेल तर त्याला आम्ही 90 मिनिट्स 100 मिनिट्स आणि 120 मिनिट्स असं टाईम देऊन टाकायचो डायरेक्टली. म्हणजे आम्ही पाहायचो ज्यावेळेस आम्ही सुपरविजन करायचो तर त्यावेळेस अशा गोष्टी पाहिल्या असतात नाही का आम्ही, की आम्ही पाहायचो यार टाईम झाला 60 मिनिट नाही का 60 मिनिटमध्ये माहिती आहे आम्हाला की एक्सपेक्टेड असतं की यार पेपर झाला पाहिजे. बट प्रत्येकांचा पेपर पाहतेवेळी आम्हाला समजायचं की काय, एक मुलगा 25व्या क्वेश्चनवरती, एक मुलगा 28व्या क्वेश्चनवरती, एक मुलगा 30व्या क्वेश्चनवरती आहे. मग अशा गोष्टी पाहून लाईक पॉलिसी थोडंसं चेंज करायला लागायची आम्हाला पण. मग आम्ही ना त्यांना थोडंसं एक्स्ट्रा टाईम द्यायचो, घे रे आणखीन 30 मिनिट घ्या, आणखीन 40 मिनिट घ्या. इनकेस जर का त्यावेळी आम्ही असं बोललं असतं की चलो टाईम झाला पेपर द्या, तर राहिलेले 20 क्वेश्चन त्यांनी रँडमली काहीतरी टिक करून आम्हाला दिले असते, बट ते तर नव्हतं करायचं ना. सो आम्ही त्यांना टाईम द्यायचो, मग ते काय करायचे की एक्स्ट्रा टाईम घ्यायचे, हरेक क्वेश्चन पाहायचं. आमचं क्लिअर इन्स्ट्रक्शन असायचं की प्रत्येक क्वेश्चन पाहायचं मगच सबमिट करायचं पेपर, अदरवाईज सबमिट नाही करायचं, बरोबर ना. आता याच्याने काय होतं मी तुम्हाला हे सांगतो पा. आता हा तर लाईक स्टडीचा पार्ट आहे नाही का, जर का 20 क्वेश्चन फेकले असते मे बी घरी जाऊन त्या स्टुडंटने नसते पाहिले ते क्वेश्चन, सो त्याचा जो ग्रोथचा रेट आहे तो मे बी थोडासा स्लो झाला असता. सो म्हणून अशी पॉलिसी स्टार्टिंगमध्ये आम्ही यूज केलेली. काही स्टुडंट्स येऊन म्हणायचे आम्हाला लाईक की सर एक्झाममध्ये तर इतका टाईम नसतो मिळत, मग तुम्ही काय देताय. मे बी काही जणांना असं पण वाटत असेल की एंडला जाऊन आमच्यासोबत गेम तरी नाही होणार ना एक्झाममध्ये, नाही का, की टाईमच नाही पुरणार असं होऊ शकतं, पॉसिबल आहे. पण पहा यार एक साधीची गोष्ट आहे, एक जर का क्वेश्चन मी तुम्हाला आत्ता देईन न पाहिलेला क्वेश्चन, तुम्हाला 3 मिनिट लागतील ना सॉल्व करायला, होऊ शकतं ना असं 3 मिनिट तर लागतील ना. पण तोच क्वेश्चन जर का मी तुम्हाला 1 किंवा 2 महिन्यानंतर परत देईन असं होऊ शकेल की तो क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी केला आहे म्हणून तोच क्वेश्चन तुम्ही मे बी 2 मिनिटात सॉल्व कराल. आणि जर का तोच क्वेश्चन मी तुम्हाला 3rd टाईम किंवा 4th टाईमला देईन तर असं होईल पहा की तो क्वेश्चन तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व कराल. म्हणजे त्या स्टेजपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 1st अटेम्प्ट 2nd अटेम्प्ट 3rd अटेम्प्ट द्यायचा आहे त्या क्वेश्चनवरती, तर मग कुठे जाऊन तुम्ही त्या स्टेजवरती पोहोचाल. म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला जायचं आहे, या प्रोसेसमधून तुम्हाला जायचं आहे. सुरुवातीला जास्त टाइम लागतो, नंतर थोडंसं इम्प्रूव्ह होतं, नंतर थोडंसं इम्प्रूव्ह होतं, आणि त्याच्यानंतर असा एक टाईम येतो की पूर्ण पेपर आमचा टाईममध्ये होतं. या पूर्ण प्रोसेसमधून न जाता असं कधीच नाही होणार की तुम्हाला लाईक एंडपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला पूर्ण पेपर एकदम टाईमवरती होतो आहे असं कधीच नाही होणार. यूट्यूबवरती जा, सर्च करा टाईम मॅनेजमेंट वगैरे, तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज मिळतील, हे करा ते करा टाईम मॅनेज होऊन जाईल. यार खरंच जर का असं होत असलं असतं तर सर्वांना टाईम मॅनेजमेंट करायला काहीच प्रॉब्लेम नसता आला होतं का, असं नाही होत ना. आता मग तुम्ही समजून घ्या, जर का तुम्हाला खूप जास्त टाईम लागत असेल पेपर देतेवेळी, मग तुम्ही समजून घ्या की तुम्ही अर्ली स्टेजमध्ये आहात या पूर्ण प्रोसेसच्या. या प्रोसेसमधून जितकं फास्ट होईल ना रे तितकंच फास्ट आपल्याला बाहेर पडायचं, कारण की राहिले 4 ते 5 महिने,
बरोबर, लगेच तुमची सीईटीची एक्झाम पण होणार आहे. सो हा जो प्रोसेस आहे ना, प्रोसेसमधून थोडंसं फास्ट पुढे जायचं. मग जर का तुम्ही पेपर अवॉइड कराल ना, मग तुम्ही समजून घ्या की तुम्ही या स्टेजवरती अडकणार आहेत, पुढे जाऊच नाही शकणार आहेत तुम्ही. मग कसं जायचं या प्रोसेसला, कसं कव्हर करायचं? सोल्युशन एकच आहे, प्रॅक्टिस. हार्डवर्क, प्रॅक्टिस, खूप सारा अभ्यास, हाच एक सोल्युशन आहे. जे आम्ही सांगतो ना की 6 तास 7 तास अभ्यास करायला लागतं, यार तितकं करायला लागतं. जर का तुम्ही 8 ते 9 तास अभ्यास कराल तर मे बी या प्रोसेसमधून आणखीन थोडंसं फास्ट बाहेर पडाल. बरोबर ना? खूप सारी प्रॅक्टिस कराल, खूप सारे एम सी क्यू करा, जे चुकतात त्यांचं इव्हॅल्युएशन करा, कुठे चूक होते तुमची. टेस्ट कंटिन्युअसली देत राहा, कन्सिस्टंटली टेस्ट देत राहा, इव्हॅल्युएशन करत राहा. सो हा जो काही प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ना, या प्रोसेसमधून बाहेर पडाल तरच तो जो तो प्रोडक्ट बनलेला असेल ना, तो चांगला प्रोडक्ट असणार आहे, म्हणजे तुमचा स्कोर चांगला असणार आहे. सो एक बेसिक्स आहेत, या गोष्टी थोड्याशा फॉलो करा मुलांना, काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार आहे. येस, तर पाय आता जाऊया थोड्याशा नेक्स्ट क्वेश्चनवरती. बऱ्याच साऱ्या मुलांचा एक डाऊट असतो की बुक्स कोणते रेफर करायचे, टार्गेट करायचे, मार्वल करायचे किंवा आणखीन खूप सारे बुक्स असतात, नाही का? तर तू काय सजेस्ट करशील यार, की तू कोणते बुक्स रेफर केले होते एम एस टी सी टी प्रिपेअर करते वेळी 11th 12th? पहिले तर मी टेक्स्टबुकवरती सर्वात जास्ती भर द्यायचो. टेक्स्टबुकमधलं पूर्ण वाचलं गेलं पाहिजे. टेक्स्टबुकचे सॉल्व्ड, अनसॉल्व्ड, अनसॉल्व्ड पण मी न पाहता सॉल्व्ह करायचे जास्ती ट्राय करायचो, कारण की डायरेक्टली सोल्युशन पाहून बेसिकली तुमचा अप्रोच क्लिअर नाही होत. सो अनसॉल्व्ड मी आधी करायचो, त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचो, त्याच्यानंतर क्लास जे असाइनमेंट प्रोव्हाइड करते ते करायचो, त्याच्यामध्ये जे डाऊट्स असतील ते मी क्लासशी कॉन्टॅक्ट करून क्लिअर करून घ्यायचो. त्याच्यानंतर मग मी एम सी क्यूजच्या बुककडे यायचो, ज्याच्यामध्ये मी टार्गेट आणि मार्वेलच प्रिफर केलेत. आणि त्यात पण मी आधी टार्गेट आधी सॉल्व्ह करायचो, बिकॉज मार्वेल थोडी हायर साईडची आहे. सो टार्गेट थोडं कम्फर्टेबल व्हा आणि मग मार्वेलकडे जा. ते पण एकदम तुमचं खूप झालेलं आहे, 3-4 वेळेला 5-6 वेळा तुमचे रिव्हिजन झालेत आणि आता व्हेरिएशन मिळत नाही आहे तुम्हाला बिलकुल, तेच तेच करून बोर झालेत. तर तुम्ही मार्वेल करतायत तर दॅट इज ओके, पण तुम्ही डायरेक्टली मार्वेलवरती जाल. सो बेसिकली तुम्ही स्टार्टिंगलाच एवढं पाहून तुमचा कदाचित तुम्ही थोडे डिमोटिवेटेड फील करू शकता, पण टेक्स्टबुकवरती तर तुम्ही पहिले भर दिला पाहिजे. बरं, सो जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनवरती. पहा तर चिन्मय, आता मुलांना तू हे सांगशील की सब्जेक्ट वाईज तुझ्या काय स्ट्रॅटेजीज होत्या, म्हणजे फिजिक्स प्रिपरेशन करतेवेळी कोणत्या गोष्टी तू लक्षात ठेवल्या होत्या, किंवा केमिस्ट्री प्रिपरेशनमध्ये किंवा मॅथमॅटिक्स प्रिपरेशनमध्ये काही गोष्टी होत्या का की ज्याचे तू काळजी घेतला होता, नाही का की या वेमध्येच करायच्या आहेत वगैरे अशा काही? येस, तर स्ट्रॅटेजी म्हणजे असं काही नाही की रिव्हिजन चा वरतीचा माझा भर खूप जास्ती होता, कारण की सिलेबस खूप मोठा आहे, खूप वास्ट आहे आणि शिकवलेली प्रत्येक गोष्ट एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. अशा अप्रोचनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, म्हणजे कुठलीच गोष्ट स्किप नाही केली पाहिजे, मग ती फिजिक्सची असू दे, मॅथ्सची असू दे, केमिस्ट्रीची असू दे. शिकवताना प्रत्येक आर्टिकल असाच घ्यायचा की हा पण सी ई टीला विचारला जाऊ शकतो, हा पण आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतो. सो असं नाही आहे की कुठल्या टॉपिकला खूप जास्त इम्पॉर्टन्स देत आहे आणि कुठल्या तरी टॉपिकला पूर्णपणे निग्लेक्ट करताय. आणि सब्जेक्ट वाईज प्रत्येक ह्याचे रिव्हिजनचे स्ट्रॅटेजीज पण वेगळे असतात. म्हणजे आता जसं की मला विचाराल तर मॅथमॅटिक्सच्या केसमध्ये असं आहे की मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतो, कारण की तुम्ही पहिले तर तुम्ही पूर्ण ती तुमची जी स्टेट बोर्डची बुक आहे ना, त्याच्यामधले सॉल्व्ड, अनसॉल्व्ड, पूर्ण त्याच्या मागचे मिसलेनियस हे सगळं खूप वेळा तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे. जे एम सी क्यूज येणार आहेत ते तुमच्या हातात नाही आहेत. बट कधी कधी असं पण होतं की सी ई टीच्या एक्झाममध्ये डिजिट्स चेंज करून स्टेट बोर्डच्याच बुकमधल्या कन्सेप्टचे सम्स आलेले असतात. मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन सी ई टीमध्ये टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन असतात. बरं, इन केस जर तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल ना, तर यांच्या बॅचला जे क्वेश्चन्स आले आहेत ना, तुमच्या नवीन टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स आहेत. मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स नवीन टेक्स्टबुकमधून आलेले आहेत. तुम्ही थोडंसं व्हेरीफाय करा, मी पी वाय क्यू ऑलरेडी रिलीज केलेले आहेत चॅनल्सवरती, बस थोडेफार व्हॅल्यूज वगैरे बदलून. काही क्वेश्चन तर ॲज इट इज डायरेक्टली टेक्स्टबुकमधले एक्झाममध्ये आलेले आहेत. सो डेफिनेटली यार हा पॉईंट नक्कीच थोडंसं इम्पॉर्टंट आहे मॅथमॅटिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की टेक्स्टबुकमधला ईच अँड एव्हरी न्यूमरिकल तुम्ही केला पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला खरंच मॅथमॅटिक्समध्ये 100 on 100 पाहिजे ना, तर बेसिक रिक्वायरमेंट तर तीच आहे की तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे ना, त्यातला प्रत्येक आणि प्रत्येक सम तुम्ही पाहिलेला आहे, कुठलाच आर्टिकल, कुठलाच फॉर्म्युला स्किप नाही केला. फक्त हे पण आहे की मॅथमॅटिक्समध्ये मी कधी डेरिव्हेशन ओरिएंटेड नाही गेलो, जसं की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन झालं, त्याच्यामध्ये टाईप्स इतके आहेत, फॉर्म्युलेज इतके आहेत, ते जर तुम्ही डेरिव्हेशन रटत बसत, म्हणजे एंट्रन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचा काही इतका फायदा नाही आहे. सो त्यात मी मोस्टली इंटिग्रेशन, आणि इंटिग्रेशनला तर मला आठवतं आम्ही ऑलमोस्ट 2 महिने इंटिग्रेशनला दिलेले, आणि 11 एक्सरसाइजेस आहेत, आम्ही भरपूर वेळा, खूप खूप वेळाला आम्ही इंटिग्रेशन रिपीट देखील केलेलं आहे.
आणि इंटिग्रेशनच्या केसमध्ये मेनली असं होतं की तुम्ही आत्ता करताय पण ह्याचा असं नाही आहे की तुम्ही आत्ता केलेला सम तुम्हाला एक महिन्यानंतर आहे तसा आठवेल. सो काय मॅथमॅटिक्सचं असंच आहे की फर्स्ट स्टेप जर का तुम्हाला आठवली तर पूर्णच्या पूर्ण येतं. फर्स्ट स्टेप नाही आठवली तर मागच्या महिन्यात आलेला सम पण तुम्हाला ह्या महिन्यात येईल का नाही ह्याचं काही गॅरंटी नाही. सो मॅथमॅटिक्सचं तुम्ही कंटिन्युअसली टचमध्ये राहिलं पाहिजे कारण की तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. केमिस्ट्रीचं बोलायचं असेल तर केमिस्ट्रीचं थोडासा पेशन्स ठेवावा लागतो कारण की केमिस्ट्रीचं पटकन डायजेस्ट होत नाही. आणि केमिस्ट्रीमध्ये पण परत ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आलं. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिकचं असं आहे की इनऑर्गॅनिक थोडं कन्सेप्च्युअल आहे. सो जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम प्रिपेअर करताय ना तेव्हाच खूप मन लावून आणि तेव्हा जितका वेळ द्यायचा आहे जितके दिवस द्यायचे तितके द्या आणि खूप मन लावून तो प्रिपेअर करा. कारण की जर का तुमचं कन्सेप्ट जितके स्ट्रॉंग असतील न्यूमेरिकल्स काय तुम्हाला असं डायरेक्टली सगळं स्पून फिडिंगनी इन्फॉर्मेशन नसते दिली काही काही इनडायरेक्ट वेमध्ये दिली असते तर ते जर का तुम्हाला कन्सेप्ट नीट क्लिअर असतील तरच तुम्ही त्या डायरेक्शनमध्ये विचार करू शकता की हे नाही दिलं मे बी हे दिलं म्हणजे आपल्याला हे काढता येईल. म्हणजे असं असतं जसं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल थर्मोडायनॅमिक्स असेल हे टॉपिक्स खूप असेच आहेत की जितका टाईम देईल तितका कमी. सो यूट्यूबवरतून रेफर करून जेवढे पण लेक्चर्स पाहता येईल पाहून तुम्ही ते कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग करा. आणि केमिस्ट्रीच्या म्हणजे ऑर्गॅनिक असू दे इनऑर्गॅनिक असू दोघांमध्ये ना टेक्स्टबुक रिडिंग फार गरजेची आहे. केमिस्ट्रीचं मोस्टली जेवढे पण क्वेश्चन येतात हे सगळे वन लायनर्समधून आलेले असतात. तुम्ही एक लाईन स्किप केली ना ह्याचासुद्धा तुम्ही मे बी तुम्हाला आता माझं एक झालेलं की इलेवनचं मी एक लाईन म्हणजे वाचलेली पण ती माझ्या लक्षात नाही राहिली. त्याच लाईनवर सी ई टीमध्ये यावर्षी एक सम आलेला आहे. सो केमिस्ट्रीमध्ये बुक न वाचणं सर्वात मोठी मिस्टेक आहे. आणि ऑर्गॅनिकच्या केसमध्ये तर असं आहे की जर आज एखादा तुमचा टॉपिक संपला तर असं नाही की तुम्ही पूर्णच्या पूर्ण चॅप्टर झाला आणि मग तुम्ही त्याच्या रिव्हिजनला बसलाय. आज झाला लेक्चर घरी लगेच गेला पूर्णच्या पूर्ण सर काय बोलले हे माइंडमध्ये रिकॉल करून पेपरवरती लिहून काढलं ना त्याच्याने तुमचा पूर्णच्या पूर्ण जो चॅप्टर आहे तो तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण इम्प्रिंट होतो. आणि तुम्ही असं जितके असं नाही की फक्त मोस्टली सगळे लोक म्हणतात की फक्त नेमिंग रिॲक्शनच करायचं तसं नाही. सगळी प्रत्येकानं प्रत्येक रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे कारण की जे सिक्वेन्स येतात त्याच्यामध्ये कुठली रिॲक्शन थ्रू तुम्हाला नेमिंग रिॲक्शनमध्ये घेऊन जाते हे सांगू नाही शकत. सो तुमचं त्याप्रमाणे तुमचं रिव्हिजन असलं पाहिजे. तुम्ही मल्टिपल टाईम्स ऑर्गॅनिक रिवाईज केलं पाहिजे कारण की केमिस्ट्रीचं असं आहे की तुम्ही 20-25 मिनटात करू शकता पण एक्झाममध्ये 20-25 मिनटात तो होण्यासाठी तुम्ही आत्तापासून त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली तो जेव्हा तुम्ही रिवाईज कराल तेव्हा कुठं तुमचा तो 20-25 मिनटात होऊ शकतो. कारण की केमिस्ट्री मोस्टली थेरॉटिकल त्याच्यावरती जास्त येतं न्युमेरिकल ओरिएंटेड त्याच्यामध्ये 7 ते 8 सम असतात. सो तो तुमचा एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. आणि फिजिक्समध्ये असं आहे की फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स या दोन असे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आज एफर्ट्स टाकलेत की थोड्या दिवसात म्हणजे त्या लेसनवरतून तुम्हाला लगेच तुम्ही त्याचे एक्झाम दिले तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. बट फिजिक्स खूप इंटरलिंक्ड आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता लगेच सुरू केलं आणि तुम्हाला लगेच त्याचे रिझल्ट दिसायला लागेल असं नाही आहे. सो फिजिक्समध्ये खूप स्टार्टिंगपासून करत राहायचं टेक्स्टबुक रिडिंग ठेवायची अनसॉल्व्ड सॉल्व्ड एक्झाम्पल्स सॉल्व करायचे पूर्णपणे मग त्याच्यानंतर असाइनमेंट्स आणि मग नंतर MCQs बुककडे यायचं ससं आहे. आणि एक मेन पॉईंट असा आहे की जेव्हा तुमचा लेक्चर होतं लेक्चर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी सेल्फ स्टडी करा सेल्फ स्टडीमध्ये ॲक्च्युली 6 तास जे म्हणतो त्यात करायचं हेच असतं की पूर्णच्या पूर्ण लेक्चर सरांनी ज्या आर्टिकलच्या फ्लोमध्ये शिकवला आहे तसा स्वतःला डिक्टेट करायचा त्याच्याने तो लेसन आहे ना पूर्ण डोक्यामध्ये असा पूर्ण छापला जातो. आणि जेवढे पण फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युलेज तुम्ही स्वतः डिराईव्ह करायला शिका. प्रत्येक वेळेला तो फॉर्म्युला जेव्हा तुम्ही डिराईव्ह कराल तुमचे ते टर्म्स लक्षात राहतील कारण की इथला वी ह्या लेसनमधला वी त्या लेसनमधला वी सेम नसतो. प्रत्येक वेळेला वी फॉर वेलोसिटी वी फॉर व्होल्टेज असतं. सो ते तुम्हाला समजलं पाहिजे की ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत आहे. सो नुसतं फॉर्म्युलेज रिटून होत नाही डेरिवेशन प्रत्येक वेळेला जितकं कराल तितकं चांगलं आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं टर्मिनल वेलॉसिटीचं पूर्ण डेरिवेशन मी अजूनही पूर्णपणे फुल सांगू शकतो. म्हणजे तो फॉर्म्युलाच एक तर खूप मोठा कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यामधले टर्म्स पण खूप असे हे आहेत लक्षात नाहीत खूप सारे टर्म्स येतात पण जोपर्यंत तुम्ही ते डेरिवेशनच्या थ्रू जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नाही शकणार. आणि हार्डली थोडेफार असतात जसं की रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला असेल किंवा स्लॅक फॉर्मेशनचा असेल इलॅस्टिसिटीमधला तसे सम्स तुम्ही तसे फॉर्म्युले तुम्ही रटत असाल तर ठीक आहे. बट डेरिवेशन तुम्ही खूप त्या ॲटिट्यूडमध्ये फिजिक्सला अप्रोच केलं पाहिजे. आणि तुम्ही असं करत राहाल तर पूर्णच्या पूर्ण चॅप्टर तुमचा इम्प्रिंट राहतो. म्हणजे तुम्हाला
आर्टिकल रिकॉल करण्याचा प्रॉब्लेम तर कधी येणार नाही. मग तुम्ही जितके जास्तीत जास्त पेपर द्याल मग तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत जाईल, मग तुमचा फिजिक्सचा पण स्कोर मे बी इम्प्रूव्ह होईल. सो आता जाऊया पहा मुलांना नेक्स्ट क्वेश्चनवरती. आता हा जो क्वेश्चन आहे हा ग्रुप रिलेटेड क्वेश्चन आहे, पियर ग्रुप रिलेटेड नाही का. आता मी बेसिकली यांना शिकवलं आहे तर मला माहिती की यांचा एक छोटासा ग्रुप होता, तर त्या ग्रुपमध्ये एकमेकांसोबत ते कम्पीट करायचे नाही का. आणि आढळून असं आलं की यार सर्वांनाच 99+% आहे. तर ग्रुपचा रोल मी त्याला विचारतो की यार एक्झॅक्टली ग्रुपचा रोल काय आहे नाही का तुझ्या या पूर्ण प्रिपरेशन किंवा 2 वर्षांच्या पिरियडमध्ये ग्रुपचा रोल काय आहे. यस, तर तुम्ही सर्वांनी तो कोट तर ऐकलाच असेल, फ्रेंड्स कॅन मेक अँड मार आर लाईफ. सो तुम्ही ज्या प्रकारच्या मुलांसोबत राहताय त्याच्याने तुमचा ॲटिट्यूड बनत जातो. सो बेसिकली आम्ही अभ्यास तर सर्व चांगलेच करायचो, पण पियर ग्रुप चांगला असल्याने याचा एक फायदा असा असतो की आपण प्रत्येक वेळेला स्पीकवरती नसतो, कधीकधी आपले डाऊन्स पण असतात. मे बी सगळे एफर्ट्स टाकत असतात पण कधीकधी काही फर्स्ट रँक मारत असतो किंवा काही लास्ट येत असतो. सो तुमचा पियर ग्रुपसोबत तुम्ही राहून आहे ना, मे बी ती जी एक इन्सिक्युरिटी असते ना की बाबा ह्याला हा फर्स्ट रँक आला, मी थर्ड रँक आलो, तर ती इन्सिक्युरिटी तुम्हाला ड्राईव्ह करते. हे छोटे हे इन्सिक्युरिटीज असतात तेच बेसिकली शॉर्ट टर्मसाठी काय होईना पण तुमच्यासाठी मोटिवेशन बनतात. म्हणजे जसं की फर्स्ट रँकवरती असताल तुम्ही तर ही इन्सिक्युरिटी असते की आपण सेकंड रँकवर नको जायला, आणि जर का सेकंड रँकवर असेल तर ही हाव असते आपल्यामध्ये की आपण फर्स्ट रँकवरती आलो पाहिजे. सो बेसिकली हे छोट्या इन्सिक्युरिटीज असतात, हे तुम्हाला खूप चांगला ड्राईव्ह करतात. पण ही इन्सिक्युरिटी तुम्ही तेव्हाच डेव्हलप म्हणजे मेंटेन राहते जेव्हा तुमचा पियर ग्रुप खूप चांगला आहे. आणि पियर ग्रुपचा अजून एक ॲडव्हान्टेज असा असतो की तुम्हाला डायरेक्टली सगळे डाऊट सरांपर्यंत पोहोचवायची गरज नसते. काही काही आमचे इंटरनल लेवलवरतीच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीच क्लिअर होऊन जायचे, किंवा असं प्रत्येक वेळेला एखादा जो सम आहे तो त्याच अप्रोचनी करायची गरज नसते की मी खूप अवघडवेनी केला, मी त्याला विचारलं तो बोला अरे हे असं पण होऊ शकतं. सो तुम पियर ग्रुपमध्ये कसं असतं की सगळेच अभ्यास करत होतो आम्ही. सो प्रत्येकाकडे वेगवेगळे वेज असायचे आणि आम्ही प्रत्येकजण वेगवेगळे यूट्यूब चॅनल रेफर करायचो, वेगवेगळे बुक्स वाचायचो. सो त्यामध्ये पण आम्हाला भरपूर सारे थोडेफार का होईना म्हणजे ट्रिक्स मिळायचे आम्हाला. सो आणि प्रत्येकाचे टॅक्स पण वेगळे असायचो, एकमेकांकडे बघून आपण मोटिवेटेड राहतो. कधी कधी आपण डल फील करत असेल त्याच्याशी आपण बोलतो, मग तो पण म्हणतो अरे मला पण असं वाटायचं पण आपल्याला करणं गरजेचं आहे. मग आपण असं बोलून आपण राहतो, म्हणजे त्या रेसमधून बाहेर नाही येत ॲटलिस्ट. आणि तो पियर ग्रुपचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा. करेक्ट. तर पहा आता डिस्ट्रॅक्शनबद्दल थोडंसं बोलूया की अशी कोणती गोष्ट होती का की अभ्यासापासून तुला डिस्ट्रॅक्ट करायची नाही का. आपल्याकडे यंत्र वगैरे खूप आहेत नाही का, मोबाईल झाला सर्वात मोठा यंत्र तर आपला मोबाईलच आहे, तो आपल्याला खूप डिस्ट्रॅक्ट करून कुठेतरी दूर घेऊन जातो नाही का. सो तू सांगशील यार की सोशल मीडियावरती किती टाइम इन्व्हेस्ट केला तू, वेस्ट केला किंवा इन्व्हेस्ट केला जे काही असेल ते, यूट्यूबवरती किती टाइम लाईक यूट्यूबवरती किती टाइम होता तू. सो या काही गोष्टी आपण त्याला विचारून घेऊया. येस, सो तसा माझा जो काही डिस्ट्रॅक्शन होता कोर तो माझा टी व्हीच होता बेसिकली. आणि 11th माझ्याकडे फोन वगैरे तर नव्हते आणि सोशल मीडियावरती तर मी बिलकुलच नव्हतं, माझ्याकडे फक्त यूट्यूब होतं. यूट्यूबवरती पण म्हणजे मी त्याचा पॉझिटिव्ह फायदा पण करायचो, थोडा निगेटिव्ह म्हणजे एंट्रन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थोडा निगेटिव्ह फायदा पण करायचो. जसं की टी व्ही बंद झालेला घरात तर मग मी तारक मेहता वगैरे सारखे सिरियल आम्ही यूट्यूबवरती पाहायचो. सो पण हे पण जस्टिफाय करतो, हे मी फक्त तेव्हाच करायचो जेव्हा मला अभ्यासामध्ये कमी म्हणजे पेपर्समध्ये मला जेव्हा कमी मार्क पडायचे. सो आपल्याला जेव्हा थोडं डिमोटिवेटेड फील होतो आपण थोडं रिलॅक्सेशनसाठी जे बघतो ते. पण एक सांगू शकतो की ते बेसिकली जेव्हा तुम्ही सेलिब्रेशनसाठी बघता तेव्हा आपण थोड्या वेळासाठी बघतो, पण जर का तुम्ही असं डिमोटिवेटेड होऊन जर का एखाद्या डिस्ट्रॅक्शनला लागत असाल ना तर तुम्हाला कधी बाहेर निघायला त्यातून खूप त्रास होतो. सो बेसिकली तुम्ही हे अवॉइड करायला तितकं चांगलं आहे. आता माझं पर्सनल मत आहे की सोशल मीडिया एवढं काही हेल्प करत नाही, यूट्यूब तरी आता ठीक आहे, पण बाकीचे मला नाही वाटत ते काही एंट्रन्स रिलेटेड तुमच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकतात. फार तर तुम्हाला कोट्स सांगू शकतात पण बेसिकली ते तुम्ही स्वतः पण शोधू शकता. आणि यूट्यूबवरती तर बेसिकली एज्युकेशन पण आहे, एंटरटेनमेंट पण आहे, ते तुमच्या हातावर आहे की तुम्हाला काय चूज करायचं आहे. आणि जनरली असं असतं की माझ्यासोबत आजी असायची, सो जर का आपण खूप जास्त डिस्ट्रॅक्टेड असेल तर ती पण मला ओरडायची वगैरे आम्ही आणि ऐकायचो पण मी. सो ते एक आहे की घरात सुपरविजन असायचं माझ्यावरती की मी किती वेळ टाइमपास करतोय, किती वेळ अभ्यास करतोय त्याच्यावरती. तर नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया पहा मुलांना, आणि हा तुमचा फेवरेट क्वेश्चन असणार नाही का.
आता हे बरं होईल यार की मला लाईक याचा हेल्प होणार आहे आता, कारण की ही गोष्ट मी नेहमी वारंवार सांगतच असतो, बट तुम्ही व्हॉट्सॲपवरती यूट्यूबवरती लाईक मागे पडलेले असतात की सर ट्रिक सांगा, याचा शॉर्टकट सांगा. तर तूच सांगशील यार की म्हणजे शॉर्टकट्स किंवा ट्रिक्स अशा किती शॉर्टकट्स केला होता किंवा अशा किती ट्रिक्स तू फॉलो केला होता, आणि एंट्रन्समध्ये जे काही तुझा स्कोर आहे 178 स्कोर आउट ऑफ 200 याच्यामध्ये ट्रिक्सचा यूज करून तुझा किती स्कोर झाला, नाही का? सो याच्या म्हणजे चिन्मयकडून आपण जाणून घेऊया यार की म्हणजे ट्रिक्सचा काय इम्पॉर्टन्स आहे एंट्रन्स प्रिपरेशनमध्ये. तर बेसिकली ट्रिक्सच्या फंद्यात तर मी पण पडलेलो थोडाफार, आणि सर आम्हाला सांगायचे की ट्रिक्सच्या मागे जास्ती धावू नका. बट ट्रिक्स तुम्ही कशाच्या ट्रिक्सच्या मागे का पळत आहे, बेसिकली त्याचे दोन रिझन असू शकतात. एक तर तुम्ही खूप चांगला अभ्यास करता आणि तुम्हाला टाईम वाचवण्यासाठी तुम्ही ट्रिक्सच्या मागे पळत आहे, आणि दुसरं तर तुम्हाला कन्व्हेन्शनली करायला कंटाळा येतो आहे, तुम्ही आळस करताय आणि म्हणून तुम्हाला आहे ती ट्रिक्स हवे. कन्व्हेन्शनली जमत नाही, सो त्याच्यासाठी तुम्ही ट्रिक्सच्या पाठीमागे पळते, ते चुकीचं आहे. मे बी जर का तुम्हाला ह्याच्यासाठी ट्रिक्स हवे असतील की तुम्हाला पटकन पटकन सम सोडवायचे, तर त्याच्यासाठी जर का तुम्ही धावत असेल तर ठीक आहे, पण ते तुम्ही जितका एकच सम खूप वेळा जेव्हा कन्व्हेन्शनली कराल ना, तर बेसिकली ट्रिक्स म्हणजे काय नाही, तुम्ही फास्ट करताय म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेपवरून डायरेक्ट 6व्या स्टेपवरती येत आहे, तर मधले जे 4 स्टेप तुम्ही गाळले ते बेसिकली तुम्ही मेंटलीच करून टाकले, असं नाही आहेत की तुम्ही ते पूर्णपणे स्किप केलेत, पण ते इतक्या वेळेला पाहिलेले आहेत की आपल्याला तो ट्रेन कळायला असतो की ह्याच्यानंतर हे असं होतं ह्याच्यानंतर असं होतं, ते आपण मेंटलीच करायला लागतो. आणि ट्रिक्सचं तर मला आठवत नाही की मी एक पण ट्रिक वापरून माझं कधी फायदा झालेला आहे, कारण की मी जसं की मोस्टली एरिया अँड द कर्व्हचे सम फार कॉम्प्लिकेटेड होऊन जातात, तर बेसिकली पॅराबोला जे दोन वाले असतात ना, कॉमन ॲक्सेस कॉमन व्हर्टेक्सवाले, त्याचा एरियाचा मी फॉर्म्युला पाठ केलेला. आता मे बी त्याच्या आता झालं असं की मी तिथं प्रॉपर रटलेलं घरी, आणि जेव्हा एक्झाममध्ये आलो तर तिथं डिव्हिजनला 2 होता 3 होता का 4 होता, खाली स्क्वेअर होता का नाही हे विसरलो. आता आपण बेसिकली ट्रिक्सच्या पाठीमागे का पळतो की टाईम वाचवायचा असतो, आता जर का ट्रिकमध्ये फॉर्म्युला काय होता हेच वाटवण्यामध्ये तुम्ही वेळ घालवला आणि मग परत कन्व्हेन्शनली सुरू केलं, तर बेसिकली तुमच्या ट्रिकमुळे तुम्ही टाईम वेस्ट केला आहे बेसिकली, जो की तुम्हाला वाचवायचा होता. सो ट्रिक्सच्या मागं पडूच नका बिलकुल तुम्ही. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवरती. तर पाहता हा क्वेश्चन काय आहे, तर चिन्मयचा पहिले तर मी तुम्हाला स्कोर सांगतो. 99.83% आहे, बट 200 जर का तुम्ही स्कोर पाहाल तर तो आहे 178. ॲक्च्युअलमध्ये याच्यापेक्षा जास्त स्कोर आम्ही एक्सपेक्ट करत होतो, नाही का? बट ठीक आहे यार, काही रिझनमुळे काही सिली मिस्टेक्समुळे तो स्कोर नाही आला. तर मला तर तुला हे विचारायचं आहे की तू कधी असा विचार केला होता का की तुझा 99.83% वगैरे इतका स्कोर येईल, नाही का? तर याच्याबद्दल काय बोलशील? तर फ्रँकली स्पीकिंग मला स्टार्टिंगपासून नव्हतं वाटत, म्हणजे मी एम ठेवलेला 199 आपल्याला काढायचं म्हणून, तर मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ठेवलेलं की मी माझं बेस्ट देईल, मी 100% एफर्ट्स टाकेल, त्या हिशोबाने मी तो एम बनवलेला आणि तितकं ट्राय पण केलेलं मी. आणि एंडला जसं जसं आलो आणि मी रिझल्ट्स पाहत होतो माझ्या आधीच्या, म्हणजे जेव्हा पण क्रॅश कोर्समधले माझे मॅथ्सचे पेपर झाले त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मला 92 होते, एका दुसऱ्या टेस्टमध्ये 98 पण पडलेले आहेत. फिजिक्समध्ये मी 43-44 स्कोर करत होतो आणि केमिस्ट्रीमध्ये माझा 45 अबाव स्कोर जायचा, आणि तितका जर का असेल म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 45 रेंजमध्ये तुमचा केमिस्ट्रीचा स्कोर, तर तुम्हाला ऑलमोस्ट चांगल्यातलं चांगलं पर्सेंटेज आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळतं. सो त्या हिशोबाने मी त्या डायरेक्शनमध्ये विचार केलेला की एवढा चांगला स्कोर आपण एक्सपेक्ट करू शकतो. बट जसं 178 पडलेत म्हणजे माझा, म्हणजे सब्जेक्ट वाईज सांगितलं तर मला मॅथ्समध्ये 92 आहेत, फिजिक्समध्ये 44 आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये 42 आहेत. तर ह्याच्यामध्ये मला हे सांगायला आवडेल की थोडे मार्क एक्सपेक्टेशनपेक्षा कमीच आहेत, म्हणजे क्लासला पण माझ्याकडून खूप जास्त एक्सपेक्टेड होते, इवन मला पण 187 जास्तीच एक्सपेक्टेड होते, बट माझ्या काही क्षुल्लक चुकांमुळं ते मी नाही करू शकलो. आणि त्याच्यामध्ये एक सर्वात मोठा जो फॅक्टर होता, म्हणजे प्रत्येक वेळेला असं नसतं की तुम्ही फक्त प्रिपरेशन करताय, खूप अभ्यास करताय, नुसतंच हार्डवर्क करताय की तुम्हाला तितका रिझल्ट मिळेल, कधी कधी तुमचं कॅरेक्टर पण इम्पॉर्टंट असतं. तर जसं की माझ्या केसमध्ये मी थोडा लेस कॉन्फिडंट फील करायला लागला, म्हणजे कॉन्फिडन्स ह्याचा होता की आपल्याला आपण इथे ह्या स्टेजला लाय करतो, बट आपण मी ऑनलाईन तेव्हा आमचं ऑनलाईन पण मेंटी क्विझेस झालेले परत, तर त्याच्यामध्ये मी जेव्हा पाहत होतो माझा स्कोर, आणि जसं जसं
आपण एक क्लासची एक्झाम देतो तेव्हा तो ॲक्च्युअल तसा माहोल नसतो. बट जशी माझी मंडेला सी ई टीची एक्झाम होते आणि मी फ्रायडेला क्लासमध्ये टेस्ट दिलेली, त्याच्या त्या प्रेशरमध्ये मला 170 पडलेले आणि त्याच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पण 171-172 पडलेले. सो तेव्हा मला असं वाटायला लागलं की त्या भीतीमध्ये की मला ॲक्च्युअल सी ई टीमध्ये पण टेस्ट तितकेच पडतील का नाही. सो मी ह्या सेल्फ डाऊटमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये झालं असं की जे मी प्रॉपर माझे रिव्हिजनचे बुक्स बनवलेले की आपल्याला एम एस सी सी टीच्या आदल्या दिवशी काय काय मॅथ्समधून काय मॅथ्सचं काय बघून जायचं आहे, फिजिक्सचं काय बघून जायचं आहे, केमिस्ट्रीचं काय बघून जायचं आहे. सो ते मी इतकं नीट एक्झिक्यूट नाही करू शकलो आणि ठीकठाक रेस्ट पण नव्हती घेतली मी सी ई टीच्या एक्झामच्या आधी. आणि थोडा त्याच्यामुळे झालेलं असं की मी मेंटली तितका त्या माइंड फ्रेममध्ये नव्हतं की आपण एक सी यू ई पी लेवल म्हणजे सी यू ई पी मिळेल ह्या लेवलचं एक पेपर देऊ शकेल. आणि तिथं त्याच्यामुळे झालं असं की थोडेफार सिली मिस्टेक्स भरपूर झालेत, म्हणजे जसं की डिव्हिजन चुकले किंवा ऑप्शन करेक्ट काढला आहे पण टिक करताना चुकले, तर असे माझे खूप सारे मार्क गेलेले आहेत. आणि मला पण सांगू हां की म्हणजे एक क्वेश्चन त्यांनी असा रॉंग केलेला बोलतोय की आन्सर आहे काहीतरी समथिंग 1/ अंडर रूट ऑफ 2 अँड पुढे आणखीन काहीतरी टर्म आहे ओके. पण एका क्वेश्चनमध्ये असं होतं की 1/ अंडर रूट कम्प्लीट टर्मला होतं आणि एका क्वेश्चनमध्ये असं एका ऑप्शनमध्ये असं होतं की 1/ अंडर रूट 2 होता फक्त आणि पुढचा आणि जो पुढचा टर्म आहे ना तर तो लाईक बाहेर होता. तर त्याला टिक केलेलं आणि त्याच्यामुळे माझा तो मार्क गेलेला. असे हे ॲक्च्युली हे लूपोल्स पॉटहोल्स तुमच्यासाठी बनवून ठेवलेले असतात, पण आपण किती पण मी त्याच्यावरती ट्राय केलेलं, इवन माझ्या क्लासमध्ये पण सिली मिस्टेक्स भरपूर सारे व्हायचेच आणि जेव्हा मी घरी जाऊन बघायचो की ती सिली मिस्टेक नव्हती झाली पाहिजे, पण तुम्ही हेल्प नाही म्हणजे काही सांगू नाही शकत त्या दिवशी तुमच्याकडून काय होईल. सो एक मी सांगू शकतो की सेल्फ डाऊटमध्ये बिलकुल नका राहू, कारण की तुमचा डाऊट फार एक्सपेन्सिव्ह असतो. तुम्ही विचार करा, तुम्ही 2.5 वर्ष एवढी मेहनत करताय आणि फक्त स्वतःच्या फालतू डाऊटमुळे जर का तुम्ही ते नाही मिळू शकत जे तुम्हाला मिळालं आहे, सो ते तुम तो जो रिग्रेटचा फील असतो ना तो खूप खतरनाक असतो. सो सेल्फ डाऊटमध्ये तर बिलकुल नका राहू. म्हणजे जे अभ्यास नाही करत ते त्यांच्याबद्दल नाही बोलत, जे खरंच खूप दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि त्या लेवलला जाऊन विचार करतात की आपल्याला सी यू पी मिळेल का वगैरे किंवा आपलं जे ड्रीम कॉलेज आहे ते आपल्याला मिळेल का, त्याच्या जास्त म्हणजे विचार जास्त पण विचार नका करू. तुम्ही फक्त डेली बेसिसवरती तुमचा अभ्यास करत राहा, प्रामाणिक राहा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आणि एक्झाम देताना कुठली पण असू दे, क्लासची असू दे किंवा ॲक्च्युअल एक्झाम असू दे, कॉन्फिडंट राहा. कारण की तुम्ही जर का एफर्ट्स घेतलेत तर का बरं तुमचा थोडाफार स्कोअर फ्लक्चुएट होईल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला फक्त तुम्ही स्वतःच रोखू शकता. म्हणजे माझ्या मिस्टेक्समुळे बेसिकली मी थोडासा खाली आलो, पण सेल्फ डाऊटमध्ये कधी राहू नका. सो तो कारण की त्याच्याने तुमचं हमेशा नुकसानच होणार आहे. तर ॲक्च्युली आणखीन एक इन्सिडेंट झाला होता त्याच्यासोबत की त्यांनी आधार कार्डचा ओरिजिनल कॉपी नव्हता नेला ना, आधार कार्डचा समथिंग ओरिजिनल कॉपी नव्हता, झेरॉक्स होता का समथिंग, झेरॉक्स होता समथिंग काहीतरी, तर तिथे एक तो भिला होता थोडासा बिकॉज तिथे आधार कार्डचा ओरिजिनल कॉपी द्यायचा असतो. सो अंडरटेकिंग वगैरे त्याला लिहायला लावलं होतं एक्झामच्या मध्येच. आणि तुम्हाला माहिती यार की म्हणजे अशा काही जर का गोष्टी झाल्या नाही का, तर आधीच पोटात घोळा आलेला असतो एक्झाम देतेवेळी आणि वरतून जर का अशा गोष्टी व्हायला लागल्या तर डेफिनेटली यार म्हणजे थोडंसं टेन्शनचं पण माहोल असतं. तर अशा काही गोष्टींमुळे थोडंसं लाईक सिली मिस्टेक्स वगैरे होऊन जातात किंवा कधीकधी प्रेशर सिच्युएशनमध्ये ज्या गोष्टी सुचायच्या असतात त्या पण नाही सुचत. बट ठीक आहे यार, स्टील त्यांनी तो स्कोर डिलिव्हर केला आहे 99.83% ओके, जो की ठीकठाक स्कोर आहे, फार चांगला स्कोर आहे. आता आणखीन दोन स्टुडंट्सचा मी इथे एक्झाम्पल देतो. एक आहे आनंद गुणवरे, बारामतीवरतून तो आहे आपल्याशी कनेक्टेड. तर त्याचा मेडिकल इश्यू होता यार ॲक्च्युली, म्हणजे त्याला एक्झाममध्ये ओमिटिंग वगैरे झालेलं समथिंग, नाकातनं ब्लिडिंग वगैरे पण थोडंफार झालेलं समथिंग. तर 149 स्कोर आहे त्याचा सी ई टीमध्ये 200, बट ठीक आहे त्याचा जास्त स्कोर आला पाहिजे होता आणखीन. पण ठीक आहे, असे काही इन्सिडेंट होऊ शकतात. इव्हन आमच्या क्लासचाच आणखीन एक स्टुडंट आहे शशांक बिराजदार म्हणून, जो चिन्मय बोलला ना की तो जो पियर ग्रुप आहे त्यांचा, तर त्या पियर ग्रुपचा तो एक मेंबर होता नाही का शशांक बिराजदार. आणि आणि तुलाही माहिती असेल यार की म्हणजे त्याचा स्कोर म्हणजे चांगला यायचा जनरली, कधी तो टॉपर असायचा, कधी मे बी हा टॉपर असायचा, कधी कधी आदित्य नाईक ज्याला की 99.89% आलं कधी तो टॉपर असायचा. सो लाईक प्रतीक जाधव म्हणून एक स्टुडंट होता ॲक्च्युली, तर यांच्यामध्ये लाईक स्विच व्हायचं नाही का टॉपर्स वगैरे. बट तुम्हाला हे जाणून ॲक्च्युली हैराणी होईल की त्याचा जो स्कोर आहे तो लाईक 150 पण नाही आला. त्याचा स्कोर सांगू शकशील का, म्हणजे तुला माहिती का एक्झॅक्टली 120 or 115 या रेंजमध्ये समथिंग काहीतरी त्याचा स्कोर आहे, जो की त्याच्या अभ्यासाप्रमाणे खूप जास्त कमी आहे.
त्यांनी एक्झामच्या दिवशी थोडंसं प्रेशर घेतलेलं ॲक्च्युली, तुला थोडंसं रफ वर्क करण्यासाठी पेजेस वगैरेचं पण लाईक काहीतरी प्रॉब्लेम झालेला, समथिंग काहीतरी होतं असंच नाही का, तर ऐन टाईमला एक्झामच्या टाईमला त्यांनी थोडंसं लोड घेतला. बऱ्याच वेळी होतं ना रे असं की लाईक एक क्वेश्चन केला नाही जमला, दुसरा क्वेश्चन केला नाही जमला, अचानकच प्रेशर यायला लागतं बरोबर ना. आणि टेन्शनच्या माहोलमध्ये असं होतं की जे जमायचे पण क्वेश्चन नाही जमत, असं बऱ्याच वेळी होतं बरं. सो या गोष्टींची पण तुम्हाला सवय लावून घ्यायला लागणार आहे, आणि यासाठी ना रे कॉन्फिडन्स हा एकच लाईक म्हणजे मंत्र आहे. म्हणजे काय म्हणायचं समजा, आता की इतकं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे तुम्ही की हा जर का क्वेश्चन मला नाही जमला ना, हा क्वेश्चन कुणालाच नाही जमणार आहे असा विचार करा ना तुम्ही. म्हणजे एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला जमला जरी नाही ना, तरी तुम्हाला त्याचा काही फरक नाही पडणार, असा विचार करायचा की यार माझा अभ्यास खूप झाला, मी खूप हुशार आहे बरोबर. तर हा जर का मला नाही जमत आहे क्वेश्चन, तर डेफिनेटली मेजॉरिटी ऑफ लोकांना नाहीच जमत आहे. म्हणजे तुम्हाला तर लो फील करण्याची गरज नाही, कारण की बऱ्याच वेळी असं होऊ शकतं की पेपर डिफिकल्ट पण येऊ शकतो. असे पण काही शिफ्ट झालेले आहेत MSTCET 2020 की ज्यांचे पेपर्स थोडेसे जास्त डिफिकल्ट आहेत, असे पण शिफ्ट्स होते त्यांचे पेपर थोडेसे इझी होते. मग चुकून जर का तुमचा डिफिकल्ट शिफ्टमध्ये नंबर लागला, मग असे क्वेश्चन येणारच की प्रत्येक क्वेश्चन बघतो अरे यार हा अवघड क्वेश्चन आहे, मग तिथे प्रेशर घेऊन नाही चालणार आपल्याला. सो थिंकिंग तुमचं असं असलं पाहिजे की तुम्ही कॉन्फिडंट तर असलेच पाहिजे, तुमच्या अभ्यासावरती तुम्हाला विश्वास असला पाहिजे, आणि असाच विचार केला पाहिजे तुम्ही की यार हा मला नाही जमत तर मेजॉरिटी ऑफ लोकांना नाही जमत, ॲटलिस्ट एक्झाम पुरता तरी तुम्ही असा विचार करा. मग नंतर बाहेर आल्यानंतर ठीक आहे यार, म्हणजे नॉर्मली जो तुमचा बिहेवियर आहे तो तुम्ही फॉलो करा, बट ॲटलिस्ट एक्झाम देतेवेळी तरी असा ॲटिट्यूड तुमचा डेफिनेटली असला पाहिजे. सो गाईज, मला असं वाटतं की मेजॉरिटी ऑफ गोष्टी आपण इथे डिस्कस करून घेतल्यात चिन्मयशी. तर आता लास्ट एक विचारतो यार, की आता क्वेश्चन तर नाही विचारत आहे, मी जस्ट विचारतोय की तुला काही सांगायचं आहे का आणखी एक्स्ट्रा, नाही का? ह्या रिगार्डिंगच सांगेन मी तुम्हाला की आता कसं आहे, आपण सगळे ऑनलाईन टेस्ट देतोय, सो म्हणजे मी पण आमचा क्रॅश कोर्स ऑनलाईनच झाला आहे. त्याच्यामध्ये एक डिसॲडव्हान्टेज असा आहे ना की तुम्ही एफर्ट्स टाकत असता आणि कधी कधी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स त्याप्रमाणे तुम्हाला आउटकम मिळत नाहीत. प्रत्येक वेळेला तुमचा रिझल्ट कमी आला ह्याचा असा अर्थ असा नसतो की तुम्ही अभ्यासच करत नाही. जर म्हणजे जे करत नाहीत त्यांच्याबद्दल नाही बोलवते मी, जे खरंच करतात आणि नाही मिळत आहेत. सो डिमोटिवेट होऊ नका बिलकुल, तो त्या दिवसाचाच फक्त विषय असतो, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही ट्राय करा होईल. सो त्या ह्याच्यामध्ये होप्स नका सोडू बिलकुल, पण कन्सिस्टंटली जोपर्यंत CET तुम्ही शेवटचा प्रश्न सोडत नाही ना, तोपर्यंत होप सोडायची नाही तुम्हाला बिलकुल पण. एफर्ट्स टाकत राहायचेत आणि स्वतःच्या एफर्ट्सवरती विश्वास ठेवा. तुम्हाला तुमचा इन्स्टिंक्ट सांगत असतो की आपण आज किती अभ्यास केला पाहिजे, आज मे बी थोडा कमी केला पाहिजे, आज जरा जास्त केला पाहिजे. 6 तासाचा मी सांगतोय तो मिनिमम अमाऊंट आहेच आहे. आपल्याला कधी कधी वाटतं आपण आज 8 तास केला पाहिजे, 6-7 तास केला पाहिजे, कधी कधी वाटतं 5 तासामध्येच इनफ होऊन जाईल, ते आपल्यावरती असतं. तुम्ही स्वतःशी सिन्सिअर राहा, कारण की शेवटी आता तुम्ही ऑनलाईन शिकताय तर पूर्ण जे काय आहे ते तुमच्या सिन्सिअरिटीवरती बेस्ड आहे की तुम्ही अपलोड केलेले लेक्चर्स कसे पाहताय, किती सिन्सिअरली पाहताय आणि जे टेस्ट देत आहे ते किती सिन्सिअरली देत आहे. कारण की तिथं ऑनलाईन सुपरविजन म्हणजे तुमच्याचं काही रिअल टाईम सुपरविजन नसणार आहे. सो तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमच्या चुका तुम्हाला अंधारात घेऊन जाणार आहेत आणि तुमच्यात तुम्ही जे काही राईट स्टेप्स घेणार ते तुमच्या ब्राईट फ्युचरसाठीच खूप यूजफुल राहतील. सो कॉन्फिडंट राहा आणि एफर्ट्स टाकत असाल तर एक्झामला बिलकुल भिवू नका. म्हणजे आहे एंट्रन्स एक्झाम इम्पॉर्टंट असतात, बट इतक्या पण इम्पॉर्टंट नसतात की तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या एफर्ट्सला डाऊट केलं पाहिजे. तुम्ही एफर्ट्स टाकताय तितकंच इम्पॉर्टंट आहे, फक्त तेच मॅटर करतं डेली बेसिसवरती. म्हणजे डेली बेसिस एंडला रिझल्ट तुमचा मॅटर करतोच, बट तुम्ही दिवसभर नुसतं रिझल्ट ओरिएंटेड नाही राहू शकत. दिवसभर तुम्ही फक्त तुमचं बघा की तुम्ही आज तुमचा 100% दिला का. तुम्ही दिला आहे ना, मग यू आर ओके विथ युअर एफर्ट्स. सो जास्त लोड घ्यायची, स्ट्रेस घ्यायची बिलकुल पण गरज नाही आहे. करेक्ट यार. सो एफर्टवरती प्रामाणिक राहिलं पाहिजे, रिझल्ट जो यायचा तो येऊ देऊ, प्रोसेस फॉलो करूया आपण, ओके. आणि तुमच्या हातात तर इतकंच आहे की फक्त अभ्यास करणं, नाही का? सो मला असं वाटतं प्रत्येकाने आता गोल सेट करा की MSTCET तुम्हाला किती स्कोर पाहिजे. कमेंट करून कळवा यार मला की म्हणजे तुम्ही काय ठरवत आहेत, नाही का? आणि जे काही तुम्ही ठरवलं असेल ना त्या डायरेक्शननी ओके अभ्यास सुरू करायचा आहे. असं नाही की फक्त ठरवलं आणि लाईक सर्व काही गोष्टी सोडून दिल्या. ठरवायचं आहे आणि दररोज ती गोष्ट पाहायची की यार इतका स्कोर करायचा आहे मला, नाही का? सो इतका अभ्यास करायचा आहे. सो आय होप यार सर्वजण अभ्यास करतील व्यवस्थित. आणि आमचा जो टार्गेट आहे इम्पल्स बॅचचा की 100 स्टुडंट्स आम्हाला पाहिजेत 99% जास्त स्कोरर्स, तर त्या डायरेक्शनमध्ये आम्ही पण प्रयत्न करतो आहे. आमच्यापेक्षा जास्त प्रयत्न तुम्ही करा, आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला, ओके. तुमच्या प्रयत्नावरती सर्व काही असतं यार. सो आय गेस मला असं वाटतं की इथे सर्व गोष्टी आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेल्या आहेत. सो सेशन मी इथे क्लोज करतो यार, भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. एक कोणीतरी नवीन स्टुडंट असेल 99+ percentile मग त्याला क्वेश्चन आन्सर करूया आपण. सो थँक्यू गाईज, चलो बाय एव्हरीवन.